सकाळी नमस्कार, मी पूजा। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल। आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपण पाहत आहात भारतीय जनमत टीव्ही चॅनल। आज आपल्या स्टुडिओ मध्ये प्रियंकाताई उबाळे आले आहेत। जेबी उबाळे, सप्रेम जेबीम सर। जेबीम, तुमची रमाई या एक पात्री नाटकाची आम्ही खूप चर्चा ऐकली, तर त्याविषयी थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगा। सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। मी माझा परिचय करून देते। मी प्रियंका पांडुरंगराव उबाळे, प्रॉपर परभणीची आहे आणि मुंबईत चित्रपट क्षेत्रात मी काम करते। मी दोन चित्रपट केले, पहिला प्रेमवारी, दुसरा चित्रपट आहे बाबो। आणि मी सिरियल मध्ये सुद्धा काम केलेलं आहे, स्टार प्रवाह वाहिनीवर साता जन्माच्या गाठी, माझ्या नवऱ्याची बायको, अशा अनेक मालिकांमध्ये मी माझ्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे। आणि माझं सगळं एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग इथे माझं ऍक्टिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे। आणि आता मी नेट सेट व पीएचडी ची पण तयारी करत आहे। आता सरांनी जसं सांगितलं मला की रमाई नाटकाविषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे की मी सर जेव्हा कॉलेजमध्ये होते त्या दरम्यान मी वेगवेगळ्या नाटकामध्ये भूमिका साकारत होते आणि लकीली माझ्याकडे एक माता रमाईची भूमिका करण्याची संधी मिळाली। मी किमान रमाईच्या नाटकाचे साधारण एक पात्री मध्ये 100 प्रयोग केले असतील। पण जेव्हा मी नाटक करत होते त्यावेळी विचारायचंय की हे तुमची जी सुरुवात आहे ही सुरुवात झाली कशी, तुम्ही ह्या क्षेत्रात वळले कशी? या क्षेत्रामध्ये मी वळले म्हणजे सर मला लहानपणापासून एक अभिनेत्री बनायचं होतं, पण मी एका ग्रामीण भागातली मुलगी होते। म्हणजे परभणीमध्ये ही आमचं एक गाव आहे छोटस बलसा नावाचं, ते लहानपणी गॅदरिंग वगैरे मध्ये मी डान्स करत होते आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये नेहमी एक इच्छा असायची की मला एक हिरोईन बनायचं, एक अभिनेत्री बनायचं। पण एका छोट्याशा गावातल्या मुलीला चित्रपटात जाण्यासाठी नेमकं काय करायचं असतं, कोणाला भेटायचं असतं, डिरेक्ट कोण असतात आणि ऑडिशन म्हणजे काय, ह्याचं नॉलेज अजिबातच नव्हतं। मग मी जेव्हा नाटकामध्ये वगैरे काम करू लागले, छोटे छोटे गॅदरिंग असतील, फॅन्सी ड्रेस असतील, तर वडिलांना काही दिवसानंतर माझी 10वी 11वी झाल्यानंतर सांगितलं कोणीतरी की तुम्ही तुमच्या मुलीला ड्रामा डिपार्टमेंट मध्ये पाठवा, तिथे नाटकाचं शिक्षण मिळतं, तिथे तुमच्या मुलीच्या कलागुणांना वाव मिळेल। मग वडिलांनी मला तिथून ड्रामा डिपार्टमेंट मध्ये 12वी झाल्यानंतर ऍडमिशन करायला तिथे मला टाकून दिलं आणि मग मी तिथे नाटकामध्ये हळूहळू काम करू लागले। म्हणजे लहानपणापासूनच एज्युकेशन चालू असताना तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरले? हो हो सर, तसंच म्हणताय। पण रमाईची आवड कधी लागली? रमाईची आवड म्हणजे सर लहानपणी मी आमच्या इथे एक बुद्ध विहार होतं आणि त्या विहारामध्ये आजूबाजूच्या परिसरातले काही जे तरुण मित्रमंडळ होते तर ते धम्मसंस्कार केंद्र चालवत होते आणि तिथे एक खूप ज्येष्ठ आपल्या माताजी होत्या, भिक्षुणी होत्या, तर त्या आम्हाला तिथे गोष्टी सांगायच्या बाबासाहेबांच्या, माता रमाईच्या। आणि त्या गोष्टी ऐकून मी घरी येऊन आईला विचारत होते की आई मग बाबासाहेब कुठे आहेत? खूप लहान होते त्या दरम्यान, मला बाबासाहेबांना भेटायचं आहे, मला सांग आत्ताच्या आता, मी दुसरी तिसरीला वगैरे असताना। तर मग ती ओढ होती बाबासाहेबांबद्दल लहानपणापासून, रमाईबद्दल। मग हळूहळू आईने मला सांगितलं तुला बाबासाहेबांना भेटायचंय का? म्हटलं हो। टाइमली ठीक आहे, पहिले तू अभ्यास कर म्हणजे तुला नंतर बाबासाहेब भेटतील, त्यांना अभ्यास करणारे मुलं खूप आवडतात। असं डेव्हलप होत गेले हळूहळू, कारण चळवळ ही मराठवाड्यातच उभी राहते आणि मराठवाड्यातच तिला रंगरूप येतं आणि जे काही चळवळीची दिशा ठरते ती मराठवाड्यातून ठरते। आणि तुम्ही रमाईचं एक पात्री नाटक करताय तर बाकीचे लोकही एक पात्री नाटक करतायत, पण तुमचं असं वेगळं काय आहे? माझं वेगळं म्हणण्यापेक्षा मी ज्या रमाई मांडलेल्या आहेत किंवा मला अनुभवातून त्या रमाईची गाठभेट झाली असं म्हणता येईल आपल्याला, की मी जेव्हा एकपात्री नाटक करत होते त्या दरम्यान मी रमाईची पुस्तकं वाचायला घेतली आणि मला रमाई हळूहळू कळू लागल्या, मी खूप पुस्तकं वाचली। आणि जेव्हा मी सादर करत होते रमाबाईचा रोल रंगमंचावर तेव्हा नाटक संपल्यानंतर खूप लोक भेटायला येत होते, अनेक लोक रडत होते, अक्षरशः खूप लोकांचं मला खूप प्रेम मिळालं, पायासुद्धा पडलेत ग्रामीण भागामध्ये लोक माझे। तर मला सर नेहमी असं वाटायचं की मग रमाबाईला लोकांनी जे दाखवलंय की रडणाऱ्या, दुःखी, कष्टी, फाटक्या लुगड्यातल्या, खचलेल्या, अशा रमाबाई समाजासमोर प्रेझेंट करण्यात आलेल्या आहेत। पण मला रमाईकडून एक ऊर्जा मिळत होती, एक ताकद मिळत होती की रमाईच्या आयुष्यात खूप संकट आले, खूप बाबासाहेब विदेशात असताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला,
पण त्या संकटाला त्या कधीच घाबरल्या नाहीत किंवा त्या घाबरून रडून घरामध्ये कधीच नाही बसल्या, तर त्या संकटावर त्यांनी मात केली आणि मोठ्या हिमतीने बाबासाहेबाचा संसार केलेला आहे. तर मग कुठेतरी त्या धाडसी रमाबाई समाजाला कळाल्या पाहिजे असं मला वाटत होतं नेहमी. म्हणून मग मी धाडसी रमाई लोकांना सांगण्याचा प्रयत्न माझ्या नाटकातून करत होते. बरं, आता पुढचं तुमचं संकल्प काय आहे आणि कसं असणार? सर, मी आता रमाईवरती जेव्हा नाटक करत होते तर मला ॲक्च्युली जी टीम होती, जे युनिट होतं माझं, तर त्या सगळ्या गोष्टी हँडल करणं थोडंसं अवघड जात होतं. कारण की कलाकारांचा प्रॉब्लेम येत होता, मग कोणाची तरी एक्झामच असायची, कोणीतरी वेळेवर लाईट्स मॅन नसायचा किंवा मेकअप आर्टिस्ट नसायचे, तर मग खूप पाहिजे त्या पद्धतीने मी ते शो प्रेझेंट करू शकत नव्हते, अडचणी खूप येत होत्या. बरोबर. मग सर्वसामान्य कलाकाराला एवढं सगळं मॅनेज करणं अवघडच पडतं. हो, आणि मग मी सर लॉकडाऊनच्या दरम्यान एक डिसिजन घेतला की माता रमाबाई आंबेडकरांवर एक चित्रपट आला पाहिजे. मग चित्रपट आला पाहिजे तर मग चित्रपटासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की निर्माते किंवा फायनान्सर, जो खर्च आहे तो कोण करणार. मग ह्या गोष्टी सर्च केल्या मी, पण एकही व्यक्ती मला असा इंटरेस्टेड दिसला नाही की जे म्हणजे, कारण की लॉकडाऊन पण होतं त्या दरम्यान आणि त्या प्रोजेक्टवर पैसे लावताना खूप वेळा विचार करत होते, त्यामुळे मग त्या चित्रपटाला निर्माते कोणी मिळाले नाहीत. म्हणून वाटतं सर मला खूप, जेव्हा मी लोकांना सांगितलं होतं की ह्याच्यावरती सिनेमा आला पाहिजे, तर मी जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याशी भेटले की ह्या सिनेमाला आपण थोडाफार खर्च जर केला तर लोकांना धाडसी रमाई कळतील, हिंमतवाल्या रमाई कळतील, पण ती मदत नाही उपलब्ध झाली. आणि मग माझी तरी इच्छा होती की मला रमाई दाखवायच्यात आणि धाडसीच रमाई मला समाजाला सांगायच्यात. मग मीही बाबासाहेबांचीच लेख होते, मीही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एक ठाम निर्णय घेतला होता की मला धाडसी रमाई सांगायच्यात समाजाला. तर मला जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की कोणीही ह्या प्रोजेक्टवरती पैसे लावण्यासाठी तयार नाही आहेत किंवा प्रत्येकाला असं वाटतं की जाऊ द्या ही मुलगी काहीतरी वेगळंच सांगते असं त्यांना वाटत असेल मे बी, पण मी सर स्वखर्चातून मला मी काही सिनेमामध्ये जे काम केलेलं होतं किंवा माझे जे काही पैसे होते, माझी जी सेव्हिंग होती ती सगळी एकत्र केली आणि माझा जो एक फ्रेंड आहे प्रकाश, त्याला मी फोन करून बोलावून घेतलं, त्याला सांगितलं की मला मी रमाई चित्रपट बनवायचा आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहे. तो आहे फॅशन फोटोग्राफर, तो इंडस्ट्रीमध्ये फोटोग्राफी करतो. त्यांनी माझी सगळी गोष्ट ऐकून घेतली सर आणि तो परभणीमध्ये त्याचा जॉब सोडून आला आणि त्याला मी सांगितल्यानंतर आम्ही त्या गोष्टीवरती खूप विचार केला आणि अगदी कमी बजेटमध्ये किमान 6 लाख रुपयांमध्ये आम्ही मी रमाई चित्रपट शूट करण्याचा निर्णय घेतला. मग कलाकारांची निवड केली, काही थोडेफार कलाकार आहेत त्याच्यामध्ये, आपण एक वेगळी कन्सेप्ट मी त्याच्यामध्ये मांडली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ओव्हरऑल बजेट काढून आम्ही फेब्रुवारीमध्ये ह्या चित्रपटाचं रमाईच्या जयंतीनिमित्त ह्या चित्रपटाचं शूटिंग आम्ही सुरू केलं. जर समाजाने ठरवलं तर काहीच अवघड नाही वाटत, कारण समाजाने, सगळ्या समाजाने जर ठरवलं की आम्हाला ह्या प्रोजेक्टला सपोर्ट करायचा आणि सगळ्यांनी एक रुपया जरी सपोर्ट केला तरी करोडो रुपये जमा होतील आणि आमच्या ज्या लोकांपर्यंत ज्या आमच्या भावना किंवा ज्या आमच्या महापुरुषांचे इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो पोहोचवण्याला आपल्याला सोपं होईल. बरोबर. काही ठिकाणी नाही करत, पण ज्यांच्यामध्ये बाबासाहेब जिवंत आहेत ती लोक आजही मला मदत करतात. म्हणजे मी असं म्हणेल तुम्हाला की ज्या लोकांपर्यंत मी पोहोचायला पाहिजे होतं त्या लोकांपर्यंत मी पोहोचून आले. मी कुठेतरी असा विचार केला होता की जे लोक आज फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत अशा लोकांकडनं मला मदत उपलब्ध होईल ह्या सिनेमासाठी, पण ती मदत त्यांच्याकडून नाही उपलब्ध झाली, पण ती मदत मला समाजातून उपलब्ध झाली. म्हणजे आज एखाद्या गावामध्ये मजुरी करणारा, 800 रुपये रोजाने काम करणारा माणूस गावामध्ये पट्टी गोळा करतो आणि त्या सिनेमाचं आयोजन त्याच्या गावामध्ये करतो. आणि मी आज प्रोजेक्टरच्या द्वारे, एक पात्री सिनेमा आहे तो मी प्रोजेक्टरच्या द्वारे गावागावामध्ये, बुद्धविहारामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये तो सिनेमा दाखवतो. साधारणतः एक ठिकाणी दाखवण्यासाठी तुम्ही एक मानधन म्हणून काय अपेक्षित करतात?
मानधन म्हणून सर जे काही स्वरूप आहे माझं, तर मी विशेषतः माझं जे काही ट्रॅव्हलिंग आहे, येणं जाणं आहे, मेंटेनन्स आहे, तर मी सुरुवातीला त्यांचं बजेट विचारते की तुम्ही किती बजेट मला देऊ शकता. की मी आज समजा मी नागपूरला आहे आणि नागपूरमधून जर मला मुंबईला बाय कार जायचं आहे, तर मग ते सगळं कॅल्क्युलेट करून त्याचं बजेट काढून जे काही होतं तर ते आपण तिथे सांगतो त्यांना. म्हणजे काही रमाई ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे अशी तुमची प्रकट भूमिका आहे. हो सर. चला, आणखीन तुमचे भविष्यातला काय नवीन काय कन्सेप्ट आहे का? नवीन कन्सेप्ट तर ही आहे की आत्ता मी रमाईवर एक पात्री चित्रपट बनवलेला आहे, पण मी माझ्या एकटीच्या हिमतीवर जर एक पात्री सिनेमा करून समाजाला दाखवते आणि त्याचे किमान 200 ते 250 प्रयोग झालेत, त्याच्यातून भरभरून प्रेम लोकांचं मला मिळत आहे, आणि जेव्हा समाजातून मला मोठ्या सिनेमासाठी मदत उपलब्ध होईल किंवा हा चित्रपट निर्मितीसाठी समाजाने जर पुढाकार घेतला, तर प्रत्येक गावामध्ये विहारामध्ये जर या कार्यक्रमाचे आयोजन झाले, जेणेकरून मला फायनान्शियली मदत जर उपलब्ध झाली, तर रमाईचा जो चित्रपट मोठ्या पडद्यावर मला शूट करायचा आहे, म्हणजे हा सिनेमा आत्ता रिलीज नाही होणार, कराईडी कॅमेऱ्यावर बनवलेला सिनेमा, मला माहिती आहे साधारण 2-2.5 कोटीपर्यंत मेकिंगचाच खर्च जातो. आणि जर समाजाने असं ठरवलं की धाडसी रमाबाई आपल्याला लोकांना दाखवायच्या आहेत किंवा हा धाडसी रमाईचा खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे, रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाई येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे, हा जर निर्णय सगळ्या आंबेडकरी समाजाने घेतला तर निश्चितच एक नवा इतिहास या चित्रपटातून समाजाच्या समोर येईल असं मला वाटतं. मला सांगा, आज तुम्ही रमाई विषयी एवढे प्रयोग महाराष्ट्रामध्ये करताय, तर लोकांचा कसा असतो आणि कशा पद्धतीने सपोर्ट करतात तुम्हाला हे लोक? सर, जेव्हा मी हा लोकांना दाखवते तर त्यावेळी लोकांच्या नजरेमध्ये माता रमाबाई आंबेडकरांची जी प्रतिमा आहे, जी पूर्वी रडणारी प्रतिमा होती, ती प्रतिमा खोडून कुठेतरी लोकांच्या नजरेत लढणारी रमाईची प्रतिमा पुढे येते, आणि लोकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची जी उत्सुकता आहे ती फार प्रचंड आहे. म्हणजे खूप लोकांचे कॉल येतात, त्यांच्या माध्यमातून मी गावागावामध्ये आज पोहोचते आहे. किमान 200 प्रयोग मी आतापर्यंत केले प्रोजेक्टरवर सिनेमा दाखवते, आणि जर समाजाने मला असाच सपोर्ट केला तर निश्चितच मी रमाई हा चित्रपट जागतिक पातळीवर जायला जास्त वेळ लागणार नाही. जर लोकांचा आर्थिक सपोर्ट कसा असतो तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये? सर, लोकांचा आर्थिक सपोर्ट तर मला आहे, खूप चांगल्या प्रकारे आहे, पण मला माझं जे टार्गेट आहे की मला हा चित्रपट रिलीज करायचा आहे. म्हणजे आता मी एक पात्री बनवलाय, तो 5D कॅमेऱ्यावर बनवलाय, तो रिलीज नाही होऊ शकत, पण जो मोठ्या कॅमेऱ्यावर मला शूट करायचा आहे तर त्याचा जो मेकिंग खर्च आहे तो खूप जास्त आहे, आणि आत्ता तर मला सध्या लोकांची खूप मदत होतेच आहे, पण सगळ्यांनी मिळून जर मदत केली तर माता रमाईचं काम हे जागतिक पातळीवर जायला जास्त वेळ लागणार नाही, आणि आंबेडकरी समाजाचं भरभरून प्रेम मला मिळत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाचं इतकं कौतुक माझ्या समाजाला असेल. एका आंबेडकरी समाजातल्या मुलींनी सर एक छोटासा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला समाजाने इतकं डोक्यावर घेतलंय, आणि जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल, मोठ्या लेवलला शूट होईल, तर मला विश्वास आहे की माझ्या समाजात मी मिळून केलेला हा सिनेमा असेल आणि रमाईच्या कार्याला कुठेतरी न्याय मिळालेला असेल. भारतीय जनमत मध्ये तुम्ही जयभीम, असाच परत योग येऊ द्या आणि तुमची उत्तर प्रगती होऊ द्या, असे जनमतच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, आणि जनमतचे सुद्धा मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या ह्या कार्याची दखल घेतलीत, आणि सर तुम्ही एक माझा छोटासा व्हिडिओ बघून तुम्ही कॉल केलात, मला ह्याचा खूप खूप आनंद झाला की कुठेतरी मी लोकांपर्यंत पोहोचत आहे, माझे व्हिडिओ समाजामधून शेअर होत आहेत, हळूहळू मी लोकांपर्यंत पोहोचते, त्यामुळे मी जन्मतचे मनापासून आभार मानते की तुम्ही आज मी ग्राउंड लेवलला काम करत असताना माझी मुलाखत घेऊन आज जो मला मानसन्मान दिला त्याबद्दल मी जन्मतचे आभार मानते, तुमचे सुद्धा आभार सर. आशीर्वाद मसाले, पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला 100% घरगुती मसाला, शाकाहारी असो व मांसाहारी आशीर्वाद मसाल्याची चवच लय भारी, एकदा नक्की वापरून पहा आशीर्वाद मसाले, आशीर्वाद कोल्हापुरी मसाला एकदा नक्की वापरून पहा, पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला अस्सल कोल्हापुरी आशीर्वाद कोल्हापुरी घरगुती मसाले, आशीर्वाद कोल्हापुरी मसाले शाकाहारी असो व मांसाहारी आशीर्वाद मसाल्याची चवच एकदा नक्की वापरून पहा.